राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। परळीत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुखांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर भोसरी मतदार संघातून भाजपच्या महेश लांडगेंविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अजित गव्हाणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आतापर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 75 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत। आणखी काही नावे जाहीर करण्यात येणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 11 महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। तर जिथं दोघं मित्र पक्षाकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत त्याबाबत एकत्र बसून प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे। कुमारी सिद्धी रमेश कदम ही आमची सोलापूर मोहोळला उमेदवार असेल। ही उमेदवारी दिल्यामुळे आमच्या विधानसभेच्या उमेदवार यादीत 11 महिला होत आहेत, याचाही आम्हाला विशेष आनंद आहे। आम्ही लाडकी बहीण म्हणून नुसत्या घोषणा करत नाही तर कृतीशील कार्यक्रम आम्ही केलेला आहे। आमच्या मतदारसंघात आम्हाला ज्या जागा उपलब्ध झाल्या राष्ट्रवादीत त्यात 11 महिला आहेत आणि 11 महिलांमध्ये आदिवासी समाजातल्या आहेत, त्याचबरोबर आरक्षित कॅटेगरीमध्ये देखील आमच्या महिला आहेत आणि ओपन कॅटेगरीत देखील महिला आहेत। आणि 11 महिला या आमच्या आत्तापर्यंत आमच्या विधानसभा मतदारसंघातल्या यादीत आहेत। नाही बसणार, काही ठिकाणी अजून वेळ आहे, अर्ज मागे काढून घेण्याच्या 4 तारखेपर्यंत वेळ आहे, त्यामुळं आपण मला विश्वास आहे की सर्व समन्वय होऊन जाईल। आता सध्या टाईम लिमिट असल्यामुळं थोड्याशा 2-4 जागा इकडं तिकडं गोंधळ होण्याची शक्यता आहे, ते आम्ही दुरुस्त करू। आपला प्रश्न काय आहे की काही ठिकाणी डबल एबी फॉर्म 2 पक्षांचा गेलेला आहे, त्याला माझं उत्तर आहे की आम्ही बसून हे प्रश्न सॉर्ट आउट करू। तर पाहूयात आजच्या तिसऱ्या यादीत कोणकोणाला संधी देण्यात आलेली आहे। नायक पाटणी, कारंजा, अतुल वांदिले, हिंगणघाट, रमेश बंग, नागपूर हिंगणा, राहुल कलाटे, चिंचवड, अजित गव्हाणे, भोसरी, मोहन जगताप, माजलगाव, राजेसाहेब देशमुख, परळी, सिद्धी रमेश कदम, मोहोळ, तर ही टफ फाईट जी ती होणार आहे परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे वर्सेस राजेसाहेब देशमुख। तर भोसरी मतदारसंघात महेश लांडगे वर्सेस अजित गव्हाणे ही फाईट होणार आहे।